नमस्कार मित्रांनो, फूड तामूल सडकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्व खवय्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण डीमार्टच्या समोर श्री साई पावभाजी सेंटरवरती आलो. तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे धपाटे आणि वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ आपल्याला मिळतात. तर ते कशा पद्धतीत केली जातात आणि ते आपण बघूयात. तर त्या थालीपीठांची रेसिपी बघूयात आणि त्या दादांची गप्पा पण मारूयात. चला तर मग थालीपीठमध्ये आता काय करून दाखवणार आहे? थालीपीठमध्ये आता तुम्हाला कांद्याचं थालीपीठ करून दाखवणार. रेग्युलर कांद थालीपीठ करून दाखवणार. गणेश विठ्ठल बिचुकले राहणार सांगले. डीमार्ट समोर आपलं शॉप आहे. हे पहिल्यांदा पीठ घ्यायचं आहे दादा. कशाचं पीठ आहे? भाजणीचं पीठ आहे. बरं, ओके. बरं, ह्या भाजणीच्या पीठामध्ये कांदा घालून घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर लसूण घालणार आहे. ओके, हे लसूणची पेस्ट आहे. बरोबर. हिरवा ठेचा. ओके, मीठ घालणार. ओके, हे आता मीठ टाकलेलं आहे थोडं. ओके, आता कोथिंबीर. ओके, ही थोडी कोथिंबीर घातलेली आहे. आता हे मिश्रण सगळं एकजीव करून घेतलं जाईल. कारण आता एकजीव केलं जाईल. हे किती वेळ मळायला लागते? तसे ऑर्डर येईल तसे आपण मळतो. किती वेळ मळावं लागते म्हटलं? सर, 2 मिनटं मळावं लागते. ओके, आता पीठ तयार झालं ना दादा? पीठ आता तयार झाले. ओके, निर्मला हंबीरकर राहणं इथं सांगली लक्ष्मीनारायण कॉलनी. कांदा थालीपीठ घेतलं तर पैसे त्यात म्हणजे घरापेक्षा त्यांच्या हाताला सव भारी आहे आणि खाल्लं तर अजून खावं असं वाटतं. हे थालीपीठ तुम्ही इथून सगळ्यांनी खावा असे माझं नम्र विनंती आहे सगळ्याचं. हे ओलं कापड ठेवलं खाली चिटकून आहे म्हणून आणि त्यावरती आपल्याला हवा तेवढा गोळा पिठाचा ठेवला जाईल. दादा, हे भाजणीचं पीठ घरी केलं जातं की काय? घरी केलं जातं काय? ओके, हां. हे आता प्लास्टिकच्या साह्यानं हातानं पसरवून घेतलं जात आहे. तर हे थालीपीठ आता गोल आकार घेतला थालीपीठानं. आणि एकदा फायनल झाले की ते तव्यावरती भाजून घेतलं जाईल. ही थोडीशी कोथिंबीर आली त्याच्यावरती. तर आता थालीपीठ तव्यावर टाकण्यासाठी तयार आहे दादा. ओके, लाईट कमी आहे इथं थोडी. हे आता कापडाच्या साह्यानं थालीपीठ तव्यावर टाकलं आहे आणि ते आता काढून घेतलं जे हलक्या हाताने. थालीपीठ टाकणं स्किलचं काम आहे ना दादा? स्किल पाहिजे. हे आता दुसरं थालीपीठ तयार केलं जाते. हे हाताच्या साह्यानं ह्याला गोल आकार दिला जाईल आणि फायनल आकार तयार झाला की थोडी कोथिंबीर टाकून हे तव्यावरती टाकलं जाईल. आता हे थालीपीठावरून कापड वेगळं केलं जाते आणि हे तुम्ही बघू शकता इथं छान असा आकार या थालीपीठाला आलेला आहे. माझं नाव मसीरा सय्यद आहे. राहणार कुठल्या? इथं सांगली. स्टॉलवरती कधीपासून येतात? पहिल्यांदा. काय ट्राय केला? थालीपीठ पावभाजी. थालीपीठ आणि पावभाजी कसं वाटलं? थालीपीठ चांगलं, छान होतं. तुमच्या फ्रेंडला काय सांगाल तुम्ही? सांगलीतल्या ज्या तुमच्या फ्रेंड्स असतील त्यांना काय सांगाल तुम्ही? नक्की भेट द्या. नक्की भेट द्या. थँक्यू. त्यामध्ये कुठलं कुठलं पीठ असतं? ज्वारी असते, उडीद डाळ असते, हरभरा डाळ असते, मूग डाळ पण असते. म्हणजे सगळ्या डाळींचं मिश्रण यामध्ये असतं त्यामुळे एकदम पौष्टिक आहे शरीराला. हे थालीपीठ आता एका बाजूने भाजून पलटून घेतलेलं आहे ना. तर हे गरमागरम थालीपीठ आता ह्या तव्यावरती भाजून घेतलं जाईल. आता ह्या जागी आता दुसरा जो आता थालीपीठ तयार आहे हे टाकलं जाईल. मित्रांनो, हे स्टॉलवरती बरीच गर्दी असल्यामुळं ह्या काही ट्रिक्स वापरल्या जातात. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त थालीपीठ भाजून व्हावेत म्हणून
तर आता तिकडे तर थालीपीठ आता तयार झालेला आहे. मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता हे बोटाने जे होल पडले आहेत त्यामधून तेल आत मुरतं आणि तिथं त्या भागात कुरकुरीतपणा येतो. तर थालीपीठाला जे होल पडले जातात त्याचं कारण हे आहे की सगळ्या बाजूला तेल व्यवस्थित लागावं आणि कुरकुरीत छान भासता यावं. बरोबर आहे ना दादा? ओके, हे छान खमंग कुरकुरीत असं थालीपीठ भाजून आता तयार आहे. वा, हे पण आता उलटून घ्यायचं ना. ओके ओके, पलटून घेतलेलं आता हे थालीपीठ, हे पण आता तयार व्हायच्या मार्गावरच आहे. तर आता हे जे थालीपीठ तयार झालं आहे त्याच्यावरती थोडं लोणी टाकलं जाईल. ओके वा, जबरदस्त खमंग असा सुगंध येतो आहे मित्रांनो. मित्रांनो सांगलीत जर तुम्ही असाल तर ह्या स्टॉलवरती खमंग ताजे असे थालीपीठ खाण्यासाठी नक्की एकदा व्हिजिट करा. तर मित्रांनो हे खमंग खुसखुशीत असं थालीपीठ तयार झालेलं आहे, हे आता गार्निशिंग करून सर्व केलं जाईल. तर मित्रांनो हे थालीपीठ तयार आहे. तर गार्निशिंगसाठी शेंगदाणा चटणी, कांद्याची एक फोड, दही, लोणी आणि हा ठेचा म्हणजेच खरडा दिलेला आहे. वा, बघूनच तोंडाला पाणी सुटलं मित्रांनो. तर आता हे आपण टेस्ट करून बघूयात आणि फोटो देखील घेऊया त्याचा एक. तर मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता हे थालीपीठ आपल्याला दिलेलं आहे, त्या थालीपीठाबरोबर हे शेंगदाण्याची चटणी, हा खरडा, दही, हे दही आणि एक कांदा, कांद्याची स्लाइस एक दिलेली आहे. तर मित्रांनो टेस्ट करून बघूयात आपण एकदा. मित्रांनो हे जी भाजणी जी आहे याची थालीपीठाची सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. तर हातात घेतल्यानंतर जाणवतं की किती कुरकुरीत आहे. पहिल्यांदा आपण खरड्यासोबत एकदा मी समोर बघू शकता, खरडा आहे, खरडा आणि दह्यासोबत टेस्ट करूया. जबरदस्त मित्रांनो, खरडा आणि दही त्याच्याबरोबर हा गरमागरम हे जे गरमागरम थालीपीठ आहे ते अतिशय सुंदर लागते. हे शेंगदाण्याची चटणी एकदा ट्राय करू. युनिक खरंच मित्रांनो, युनिक टेस्ट आहे. तुम्ही जेव्हा सांगलीत डीमार्टच्या समोर याल तेव्हा आठवणीनं तुम्ही इथं थालीपीठ खायला या. तृप्ती लाटे. काय आवडतं? थालीपीठ आणि पावभाजी. थालीपीठ कसं वाटतं? खूप छान असतं, उपवासाचं वगैरे थालीपीठ इथं भेटतं. थालीपीठामध्ये आणि काय ट्राय केलं होतं? नाही, उपवासाचंच माझं फेवरेट आहे. हां, इथल्यामध्ये बटाटा वगैरे मिक्स छान झालेला असतो, घरी एवढं परफेक्ट बनत नाही आणि इथली चटणी पण छान असते शेंगदाण्याची. हां, घरी गेल्यावर आई बोलते घरचं जेवण शिल्लक राहते आणि तुम्ही बाहेर खाऊन येता. दह्या बरोबर. अरे दही समोर दिसते तुम्हाला. अतिशय सुंदर मित्रांनो, का ताज्या आणि गुडसर दह्याबरोबर थालीपीठ काय औरच लागतं मित्रांनो. वा मित्रांनो, मी टेस्ट सांगतोय पण तुम्ही सगळे जर माझ्यासोबत असा तर आता मजा आली असते अजून टेस्ट करायला. पण काय हरकत नाही, तुम्ही देखील तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा डीमार्टच्या समोर इथं येऊन थालीपीठ ट्राय करू शकता. फोन नंबर आणि पत्ता दादाने सांगितलंच आहे, पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील फोन आणि पत्ता मी शेअर करतो. आपलं स्टॉलचं नाव, पत्ता आणि फोन नंबर सांगा. श्री साई पावभाजी, 100 बोटे रोड, डीमार्ट समोर. आपण बाहेरील पार्टीचा ऑर्डर पण घेतो. माझा नंबर आहे 88883 40219. सांगा स्टॉलचं टायमिंग काय असेल?
स्कॉलचं टायमिंग दुपारी 3:30 ते संध्याकाळी 10:30 पर्यंत आहे. चला 10:30 पर्यंत आपल्याला आपले जे प्रेक्षक येतील थालीपीठ खायला, तर त्यांना काय काय व्हरायटी मिळेल यामध्ये? थालीपीठमध्ये साधारणतः 20 प्रकारचे थालीपीठ आहेत. त्याच्यात जैन थालीपीठ आहेत, उपवास थालीपीठ आहे, पिझ्झा थालीपीठ असते, बाकी दुधी थालीपीठ असते, काकडी थालीपीठ असते, पालक आहे, मेथी आहे, जे भरपूर व्हरायटी आपल्याकडे मिळते. रेग्युलर जे कांद्याचं थालीपीठ आहे ते 50 रुपयाला आपल्याकडे मिळतं. बाकी व्हरायटीमध्ये जे आहे ते 60 रुपये आहे. पालक, मेथी वगैरे. चीज जर घेतला तर 80 रुपये आहे. पिझ्झा थालीपीठ घेतला तर 120 रुपये थालीपीठ आहे. कमी जास्त होत राहतं? हां, रेट आहे ना, नाही फिक्सच आहे. आता ह्या महिन्यात थोडे वाढवलेले आहे.